भालगाव तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर येथे भाजप खासदार सुजय विखे यांना ग्रामस्थांनी बोलूच दिले नाही. जाती धर्मापेक्षा मूळ प्रश्नावर बोला. आम्हाला तुम्ही दिलेल्या योजनेच्या आश्वासनाच्या संदर्भात बोला. शेतकऱ्यांना तुम्ही 2000 रुपये देता आणि प्रति क्विंटल 3000 रुपये कट करता. 5 वर्षात तुम्ही काय काम केलं? या खासदाराला बुटाची माळ घाला. फालतू बोलण्यापेक्षा मुद्द्याचं बोल, असे प्रश्न ग्रामस्थांनी विचारल्यावर खासदार सुजय विखेची भांबेरी उडाली. शेतीसाठी देतो म्हणले होते. ह्या गावात मागच्या निवडणुकीला सुजय विखे यांना भरभरून मतदान मिळाले. त्याच गावात 5 वर्षांनी सुजय विखेंना बोलूही दिले जात नाही. याचा अर्थ जनता आता जाती धर्माच्या राजकारणाला कंटाळून विकासाच्या मुद्द्यावर ठाम राहिलेली दिसत आहे. स्थानिकाचा रोष बघून खासदारांनी कार्यक्रमातून पळ काढला. यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.